अजून ऐका, आपण म्हणतो पोरं बिघडले पुरी बिघडल्या, पोरं बिघडले पोरं बिघडले पोरं बिघडले. महाराज ए महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलंय म्हणून जनता जागेवर आणि या 5-6 वर्ष पोलीस खातं ओके झालंय, काम स्ट्रिक्ट आहे. आता या दंगली ठिंगली जवळ जवळ कंट्रोल आलाय, मोर्चे बिर्चे तर बंद झाले, मोर्चे काढायचेच कसे, मोर्चे ऍटम जवळजवळ मिटला आणि पोलीस खात्याचं काम आता स्ट्रिक्ट आहे. मला आता हे दंगली पेपरने टपरे पेटवण्याचे दिवस गेले, पहिले चालायचं टपरे पेटून पोरं पडून जायची, आता नाही. आता 90% जनता कॅमेऱ्यात येईल आणि 100% जनता सीसी कॅमेऱ्यात येईल. जर गाठ पडली ना क्लिप मध्ये अशी खुटी गुतन द्या, होता उत्तर पण खुटी नाही. आता काय दंगली भिंडीचे दिवस राहिले नाही, आता 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत नोकरी नाही. आता ते दिवस गेले, आता फक्त राजकारणी लोकांची लाल करायची एवढंच काम. पोर बिघडले पोर बिघडले पुरी बिघडल्या पुरी बिघडल्या नुसती व्याख्यान नका देऊ. आता आता पोर बिघडले पुरी बिघडल्या नुसती व्याख्यान नका देऊ. प्राध्यापकांना व्याख्यान द्यायचं, शिक्षकांना व्याख्यान द्यायचं, पेपरवाल्यांनी लेख टाकायचे, मीडियावाल्यांनी माहिती द्यायची, कीर्तनकारांनी बोलायचं. पोरांवर पुरीला आता बोलू नका, आता त्यांना दबाव देणं गरजेचं आहे. शाळेमध्ये पोरं मूर्ख वागायला लागली त्याला कारण, 5वी ते 8वी परीक्षा नाही. 9वीला शाळेत 20 मार्क आहे, कितीला गेलं काढा नाही शो. 10वीला शाळेत 20 ते गेलं 11वीला नापास होत नाही. 12वीला पोरं माझ्यातून गेले ना, ते शिक्षकाला खात नाही, बाप आला तर जुमा दिसत नाही, ते म्हणलं माझ्यातून गेले ते. आणि त्यांचा प्रॉब्लेम काय झाला, या शिंदरांना नको त्या सुविधा उपलब्ध झाल्या. पोरं पुरी बिघडले बिघडले नाही, रिपीट करायला पाहिजे. 10वीचे 20% पोरं गाडीवर शाळेत येतात, 11वीचे तर सरलाच गाडीवर येतात. 95ची पल्सर, आता 95 लागेल, 10 मोबाईल, 2.5 हजाराचा पायात रुपया इन्कम नाही. यांचे बाप नावाईक येत नाही तर पोरं काहीच देत नाही. अशाला पाहिजे त्या तोंडग्याला पण सर्विस काम फोकायचं घालून. प्रत्येक बापानं रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही. महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात केली. आजपासून मी 9:30 वाजले आपल्या घरात यायचं नाही, यायचं नाही. शेजारचे म्हणजे तुला माणूस की नाही, तुला दत्तक घे. पोरग म्हणलं मी घरातून निघून जाईन, कपडे पिशवी जा मोकळ्या मनानं जा, मी परत प्रयत्न करेन. पोरग म्हणलं मी फाशी घेईन, ही दुरी तू गुतव मी वडितो. पोरग म्हणलं मी औषध पिईन, कोणतंही पिऊ द्या, टाटा मेट्री, निराया, कतर, राऊंडअप, गोल, M45, M35, अविनाश, कोणतंही औषध पोराने पिऊ द्या. पोरग 5 तास मरत नाही, माझा विश्वास नसला घेऊन पहा. आणि दवाखान्यातून आणल्यावर त्याला म्हणत औषध घेतो का, शेर खावा कारण त्यांना औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा काढली द्या, इकडून नळी इकडं काढली द्या. एकदा नळी घालून आणली ना ते रिकाम खोकं पाहिलं तरी म्हणजे औषध नाही.